आजच्या स्वरांजली सुपरफास्ट न्यूजचे प्रायोजक आहेत पूर्व भागातील नामांकित मंता यांचे व्यंकटेश ज्वेलर्स, सोने चांदीचे व्यापारी, आजची खरेदी उद्याची गुंतवणूक। राजकीय भूकंपाच्या चर्चेला खुद्द उद्धव ठाकरेंकडून विराम, उतावीळ नेत्यांना इशारा। तरुणाला परदेशात नोकरीचे आमिष, 3.50 लाखांचा गंडा। शासकीय महापूजेवेळी विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये यंदा प्रत्येक उपस्थितांची जागा निश्चित। गांधी प्राणी संग्रहालय वाचवण्यासाठी आता कृती समितीची स्थापना होणार। 10वी मूल्यांकन काम पूर्ण, ऑनलाइन निकाल तयार। विठ्ठलाच्या जयघोषात संत सोपानदेव, निळोबा राय पालखी सोहळ्याचे प्रस्थान। आरटीई निधी शाळांना वाटप न करता शासनाकडून इतरत्र वळवण्याचा घाट। सिव्हिलचे 2 वगळता इतर ऑक्सिजन प्रकल्पांसाठी 15 ऑगस्टचा मुहूर्त। वीज मोटार लावताना शॉक बसून मुलाचा मृत्यू। दंडात्मक कारवाईस पोलीस वाहतूक नियोजनाचा बोजवारा। जिल्हा दूध संघाची नवी मुंबईतील जागा विकण्याचा प्रशासकीय मंडळाचाही घाट। गेल्या 7 दिवसात 32% घटले कोरोना लसीकरण। 9 विधेयके मंजूर, डझनभर ठराव घेत अधिवेशन गुंडाळले। पहिल्या दिवशी 12 सदस्यांचे निलंबन, दुसऱ्या दिवशी अभिरूप विधानसभा उधळली। हाडाच्या शिवसैनिकाचा दुसऱ्या दिवशी भाजपला दणका। 9 महिन्यात GST संकलन प्रथमच 1 लाख कोटींपेक्षा कमी। फुटबॉल, पुणे मुंबईत रंगणार महिला एशियन कप। कर्नाटक, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या कारच्या धडकेने शेतकऱ्याचा मृत्यू। रशियात विमान अपघात, सर्व 28 जण मृत्युमुखी, अवशेष लांबपर्यंत विखुरले। क्रिप्टो करन्सीत खंडणी दिली जात असल्याने वाढले सायबर हल्ले। लसीकरण केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्याची वरिष्ठांच्या चाचाला कंटाळून आत्महत्या। दिल्लीत मेट्रो स्थानकावर भारताची पहिली UPI आधारित कॅशलेस पार्किंग सुविधा। 1 महिन्यापासून जमा मोजकेस रिटर्न, डझनभर अडचणींचे निरसन अद्यापही नाही। सुनावणीमध्ये मोहित गटानेच मागितली राष्ट्रवादी पक्षाची घटना। जिल्हा परिषदेच्या 1 पद 1 वृक्ष या उपक्रमात स्टेट बँकेचा सहभाग।